हिंगोलीत महाआरती। हिंगोली मधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांना नोटिसा। कायदा व सुव्यवस्थेतला बाधा आणल्यास होणार कारवाई। सध्या पूर्ण महाराष्ट्रभर मशिदीवरचे भोंगे उतरवा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाला दिले होते। भोंगे नाही उतरवले तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावावी असे आवाहन कार्यकर्त्यांना देण्यात आले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत आज हिंगोलीमध्ये महाआरती घेण्यात आली। हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 100 पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पोलीस विभागाच्या वतीने नोटिसा दिल्या आहेत। कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सध्या राज्यात राजकीय वातावरणात चांगलेच तापले असून एकीकडे हनुमान चालीसा तर दुसरीकडे भोंगे यावरून वातावरणात तापलेले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवार दिनांक 4 मे 2022 ला महाआरती तसेच हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले आहेत। या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी तातडीने ठाणेदार यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। याशिवाय जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 100 कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत। यामध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर करताना त्यासाठी दिलेल्या नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। हिंगोली शहरातील दडवाई हनुमान मंदिरात मनसेच्या जिल्हा प्रमुख प्रमोद उर्फ बंडू कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 4 मे 2022 रोजी सकाळी महाआरती व हनुमान चालीसाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी मनसेचे उपजिल्हा प्रमुख विनोद बांगर, मनसेचे शहर प्रमुख संतोष बांगर, संतोष खंदारे, विशाल इंगळे, मनवीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष रवी मुदिराज, औंढा नागनाथ तालुकाध्यक्ष दीपक सांगळे, विठ्ठल जाधव, कृष्णा जाधव, ज्ञानेश्वर वीरकर, संजय कोकाटे, गजानन सरकटे, पृथ्वीराज चव्हाण, अजिंक्य गुगे, अमोल घोंगडे यांच्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। बेधडक 24 तास न्यूज साठी उपसंपादक शिवशंकर निरगुडे। राज साहेबांनी काय आदेश दिले होते? आज आरती केली आणि राज साहेबांवर काल गुन्हा दाखल झाला। आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक मनसैनिकांना नोटिसा पण बजावल्या होत्या। आदेशानंतर आरती केली, नोटिसा बजावल्यात, काय सांगाल तुम्ही? जिल्हा प्रमुख आहात, मनसेची जबाबदारी जिल्ह्याची पूर्ण तुमच्यावर। काल साहेबांवर जो गुन्हा दाखल झाला, या नियम अटी शर्ती घालून देण्यात आलेल्या 15 अटी शर्ती दिल ते त्या ठिकाणी, या अटी शर्ती करून आत्तापर्यंत मी सांगतो कोणत्या नेत्याला अशा जाचक अटी घालून परवानगी दिलेली आहे। आणि राजसाहेब काय बोलले, जे आपण दररोज बोलतो, जे दररोज आपल्याला अपेक्षित आहेत हेच बोलले की जे जनतेला जे रोज येते। आज समजा आता भोंग्याचा त्रास आहे, ह्या भोंग्याचा त्रास हा मुस्लिमांना बी आहे आणि हिंदूंना पण आहे, ते भोंगे उतरलेच पाहिजेत ही भूमिका सर्व भारतीयांची, सर्व हिंदुस्थान हिंदू प्रेमी सर्व जनतेची आहे। आज हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगितलं आहे की आज सकाळची जी अजान आहे ती कमी आवाजात करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आता पुढची मनसेची भूमिका काय असणार आहे? आज पोलिसांनी सांगितले तसं, आता पोलिसांनी जे सांगितले त्यांनी जर सुप्रीम कोर्टाचे आदेश पालन नाही केलं, त्यांचं आवाजाचं जेवढं डेसिबल असावं ते जे नियम अटी ज्या दिल्यात ते जे दिले नाही, तर त्यांना त्याचप्रमाणे आम्ही पण स्पीकर लावून भोंगे लावून त्यांना अजानच्या वेळेस आम्ही जशास तसं उत्तर देऊ हनुमान चालीसेने। शहरातील मुख्य बाजारपेठ या ठिकाणी काय कार्यक्रम घेतलाय तुम्ही आज? आज दडवाई हनुमान मंदिर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाआरतीचं आयोजन केलं आणि हनुमान चालीसा पठन केलं। आता तुमच्यासोबत काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते, कोणकोण सहभागी झालेले होते मनसेसोबत? मनसेसोबत आज बजरंग दलचे बी कार्यकर्ते होते, व्यापारी होते, बाकी इतर पण मंडळी होती गावातली, मनसेचे कार्यकर्ते होते। वेगळी आता पुढची भूमिका काय असेल जर नियमांचं पालन नाही केलं तर? महाराष्ट्र नवनिर्माण पदाधिकारी काय कसं आंदोलन होईल? जशास तसं उत्तर देऊ, त्यांना बी आम्ही भोंगे लावणार त्या ठिकाणी की ज्यांचे आम्ही पण भोंगे लावू। ते जर समजा 5 वाजता जर अजान सुरू करत असतील
जे की त्यांना सांगून दिलेलं आहे की 5 ते 10 नंतर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आणि जर 5 वाजता जर ऐकू येत असेल तर आम्ही भी ऐकू घालण्याचं काम करू। हा धरवाई हनुमान येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाआरती हनुमान चालीस येथे पठण करण्यात आले। आंदोलन आम्ही वेळ प्रसंगी समजा जर काही कारवाई वगैरे झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू जर साहेबांना समजा हे तर सध्याचं आंदोलन वगैरे सध्या नाही म्हणून जे गुन्हे दाखल केले त्याचा आम्ही या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो कारण की आतापर्यंत मी बघितलं असं कोणत्या नेत्याला एवढ्या जाचक अटी शर्तीवर समजा परवानगी देण्यात आली। सन्मान्य फक्त राज साहेबांनाच हे जाणीवपूर्वक हे अशा प्रकारचे नियम अटी घालून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला।